नमस्कार, माझं नाव विशाल गुरव. मी माझं गाव साकेडी, तालुका कणकवली, सिंधुदुर्गामधला. तुमच्या मी प्राजक्ता गांडूळखत प्रकल्प म्हणून एक जैविक शेतीकडे वळण्याच्या दृष्टिकोनातून एक गांडूळखत प्रकल्प चालू केला आहे. त्याची साधारण उत्पादन क्षमता एक 10 ते 12 टन यापर्यंत आहे. साधारण मे महिन्यामध्ये हे माझं खत सगळं तयार होणार आहे. जर कोणाला खत पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. कसं आहे, सिंधुदुर्गातील लोकांसाठी म्हणून आम्ही एक फ्री होम डिलिव्हरी त्यांना देत आहोत. नमस्कार मंडळी, मी आशिष नाटळकर, सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आपल्या सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन येतच असतो. तर आजचा हा असाच एक स्पेशल व्हिडिओ आहे. तर आज मी आलो आहे प्राजक्ता गांडूळखत प्रकल्पाच्या इथे. तर आपण या व्हिडिओमध्ये गांडूळखत प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ते साकेडी, तालुका कणकवली. तर या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे, प्राजक्ता गांडूळखत प्रकल्प. आणि या पूर्ण प्रकल्पाची आपण माहिती घेणार आहोत विशाल गुरव यांच्याकडून. तर आता माझ्यासोबत आहेत विशाल गुरव. तर आपण यांच्याकडून या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर आता आपण विशाल गुरव यांच्या प्रोजेक्टमध्ये चाललो आहे. तर या ठिकाणी हे संपूर्ण बेड वगैरे त्यांनी बनवलेले आहेत. तर याची आपण आता माहिती घेऊया विशाल गुरव यांच्याकडून. तर विशाल, मला सांगा की हा प्रोजेक्ट म्हणजे गांडूळ खत म्हणजे काय नक्की? आधी पहिली गोष्ट म्हणजे, खरं म्हणजे गांडूळ खत म्हणजे जे आपले गांडूळ आहेत ते टाकाऊ पदार्थ जे असतात, आपल्याला भाजीपाला म्हणा, शेण म्हणा, किंवा इतर जो पालापाला जो आपण टाकाऊ टाकून देतो तो जो खाऊन त्यांची जी विष्ठ राहते ती विष्ठ म्हणजे गांडूळ खत. ओके. आणि हे गांडूळ खत तुमच्या शेतीसाठी एवढं उपयोगी आहे म्हणजे त्याचा रिझल्ट बेस्ट आहे. सध्या सरकारचं धोरण कसं आहे की रासायनिक खतांचा जो अतिवापर चाललाय बरोबर तो कुठेतरी त्यांना कमी करायचा. कारण पूर्वी कसं होतं, 80% सूक्ष्मद्रव्य आपल्या जमिनीत असायची आणि 20% त्यांची पूर्तता जी आहे ती आपण एक रासायनिक खत करून मधून देऊन पूर्ण करायचो. पण आता झालंय उलट, रासायनिक खतांचा वापर वाढलाय, अति वाढलाय आणि 20% सूक्ष्मद्रव्य राहिलीत आणि 80% गरज आहे. मग ही जी सूक्ष्मद्रव्य आहे ती आपण ह्या सेंद्रिय खतातून, थोडक्यात गांडूळ खत आहे किंवा एक निंबोळी म्हणून एक खत आहे, अशी जी सेंद्रिय खत आहेत त्यामधून त्या आपण जमिनीची सुपीकता जी आहे, ज्यांची सूक्ष्मद्रव्य कमी झाली आहेत त्या गांडूळ खताच्या माध्यमातून ती जमिनीची सूक्ष्मद्रव्य वाढू शकतो, त्याची सुपीकता आपण वाढू शकतो. आणि सरकारचं सुद्धा असं धोरण आहे की ते आता एक युरियाचा दर सुद्धा आता साधारण 1 मार्चपासून वाढतोय आणि युरिया सुद्धा कदाचित बंद होईल. रासायनिक खताचा अतिवापरामुळे ती बंद होतील आणि लोकांचा आता एक शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शेतकरी म्हणजे आपलं सेंद्रिय शेतीकडचा आहे. हा बरोबर हो. त्यामुळे लोक जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. मग त्याच्यासाठी एक चांगलं म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर हे गांडूळ खत हे एक चांगलं आहे उदाहरण आहे. ओके. चल मला सांगा की हे गांडूळ खत बनवण्याची प्रोसेस नक्की कशा प्रकारे आहे आणि तुम्ही या ठिकाणी कोणत्या प्रकारे गांडूळ खत बनवलंय? खरं पाहता गांडूळ खत बनवण्याची प्रोसेस ही कम मेहनती आहे, म्हणजे त्यात जास्त मेहनतीची गरज नाही आहे. एक आपण आज साधारण हे एक ह्याचे HDPE टँक आहेत, प्लॅस्टिक बेड आहेत, याच्यात आम्ही काय फक्त काय जास्त मेहनत नाही केली. बेड आणले प्लस त्यामध्ये शेण टाकलं आणि फक्त गांडूळ सोडले आणि फक्त काय आपण फक्त पाण्याची एक ह्युमिडिटी म्हणा किंवा पाण्याचं प्रमाण त्या शेणामध्ये किती आहे हेच फक्त बघायचं आहे आणि त्याच्यानंतर आपोआप ते गांडूळ जे असणार ते आपोआप ते शेण खाणार आणि तुमचं गांडूळ खत 3 महिन्यात रेडी होणार.
ओके फक्त जास्त केअर किंवा लक्ष देत राहायला पाहिजे इतर गोष्टींसारखा त्याला व्यवस्थित मूल्यमापन केलं पाहिजे अशातली काही गोष्ट नाही फक्त एक पाण्याचं प्रमाण आपण एक आठवड्याभराने बघत राहायचं आणि फक्त एक प्रोसेस म्हणजे 3 महिन्यानंतर हे खत रेडी होतं साधारण 10-15 दिवसानंतर एक साधारण ओवर अशी गांडुळांची विष्ठा जी असते ती कणीदार कात या स्वरूपात दिसत ती फक्त आपण काढून घेत राहायची त्याच्या खालचा थर जो असणार तो पुन्हा तसा तयार होणार तो काढून घेत राहायचा चाळायचा मार्केटला विकायचा बस जास्त काही मेहनत नाही या बाबतीत ओके तर आता आपण जे गांडूळ खत तुम्ही बनवलंय तर याचा शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या याच्यासाठी शेतीसाठी वगैरे कोणत्या प्रकारे फायदा आहे आणि किंवा नुकसान वगैरे असं कोणत्या प्रकारे आहे नाही याच्यात नुकसान असं काही नाही कारण हे सरळ टोटली सेंद्रिय नैसर्गिक असल्यामुळे नैसर्गिक घटकांमुळे कुठच्या नैसर्गिक घटकाला नुकसानही होणार नाही बरोबर बरोबर कसं आहे आता हे गांडूळ खत आहे या गांडूळ खतामध्ये एक गांडूळ खतांचं गांडुळांचं जी मृत त्वचा म्हणजे जे गांडूळ मृत झालेलं असतं एक त्यांचं एक विघटन झालेलं असतं प्लस त्यांच्यामधून एक द्राव निघत असतो ज्याला आपण वर्मी वॉश म्हणतो त्याचं एक त्या गांडूळ खतामध्ये विघटन झालेलं असतं त्यामुळे काय होतं जो गांडूळ खतामध्ये एक सूक्ष्म जीवाणूंचा जो एक संच तयार झालेला असतो तो पुरेपूर त्याचा उपयोग आपण त्या झाडांच्या वाढीसाठी घेऊ शकतो आणि कसं असतं आपण गांडूळ खत एखाद्या झाडाला टाकलं तर त्यामध्ये नुसतं गांडूळ खत नसतं त्यामध्ये एक छोटे छोटे गांडुळांचे अंडकोश असतात जी अंडी असतात प्लस छोटी पिल्लं असतात ही काय करतात ही पुन्हा तिथे आपलं प्रजनन चालू करतात त्यामुळे काय होणार गांडूळ एक असं एक जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतो बरोबर त्यामुळे काय होतं गांडुळांच्या जमीन भुसभुशीत करण्यामुळे एक झाडांच्या मुळांना जी एक भुसभुशीत जमिनीत जे झाडं जी झाडांची मुळं जी वाढतात त्यांचं प्रमाण चांगलं होतं झाडांच्या पांढऱ्या मुळांची म्हणजे शक्यतो कसं असतं झाडांचं जेवढं पांढरं मूळ चांगलं असेल तेवढी झाडांची ग्रोथ चांगली होते त्याचं उत्पादन चांगलं असतं एक त्यासाठी एक फायदा म्हणजे एक एक आपण बूस्टर म्हणूया या बूस्टर स्वरूपात हे गांडूळ खत त्या झाडांसाठी काम करतो साधारण एक कसं आहे शेतीसाठी जी भाजीपाला वगैरे करतात त्यासाठी साधारण एक हेक्टरी साधारण एक 5-1 टन असं एक प्रमाण आहे किंवा एकरला 1-2 टन तुम्ही जर दिला तर पुरेपूर होऊ शकतं इतर रासायनिक खतांची देण्याचीही गरज नाही आपल्याला बरोबर मला सांगा हे जे गांडूळ खत असतं याच्यामध्ये नक्की कोणत्या प्रकारचे जैविक घटक असतात त्याच्याबद्दल काय माहिती मिळू शकेल का हो नक्कीच कारण झाडांसाठी शक्यतो एक नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ह्या एक घटकांची चांगली म्हणजे त्यांची वाढ होण्यासाठी चांगली गरज असते ह्या गांडूळ खतामध्ये त्यांचं प्रमाण जास्त आहे रासायनिक खताच्या प्रमाणात गांडूळ खतामध्ये ह्या घटकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते झाडांसाठी पोषक आहे ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारचे गांडूळ वगैरे वापरलेत आणि त्याच्यानंतर याचा कालावधी वगैरे किती महिन्याचा आहे म्हणजे किती महिन्यामध्ये गांडूळ खत पूर्ण तयार होतं कसं आहे गांडूळांच्या प्रजाती तशा म्हटलं तर 2000 वरती आहेत जगतात पण प्रामुख्याने गांडूळ खतासाठी 1-2 प्रजाती निवडल्या जातात ज्या आपल्या वातावरणाला एक हे होतील वातावरण त्यांना साजेसं होईल असं एक आहे आयसेनिया फेटिडा म्हणून आणि दुसरी आहे युड्रिलस युजेनी म्हणून या 2 जाती आहेत पण शक्यतो आपल्या भारतात एक आयसेनिया फेटिडा जातीचा जो गांडूळ आहे तो खत बनवण्यासाठी आणि त्यांचं प्रजननाची क्षमता जी असते ती जास्त असते साधारण 3 महिन्यामध्ये एका गांडूळाच्या जोडीपासून 60 गांडूळ तयार होतात म्हणजे साधारण आपण 1 किलो गांडूळ एका बेडमध्ये टाकलंय समजा मग ते पुढच्या नेक्स्ट टाइमला साधारण आपले त्याचे 2-1 किलो गांडूळ तयार झालेले असतात तो एक प्लस पॉईंट असतो त्यामुळे काय होतं गांडूळ जो खत जे बनण्याची प्रोसेस असते ती फास्ट होते म्हणजे खाणाऱ्यांची संख्या जर वाढली तर गांडूळ खत हे पटापट तयार होतं मग तो आपल्याला गांडूळ खत बनवण्यासाठी पहिला 3 महिने कालावधी जो लागतो तो नंतर कमी होत जातो आणि त्यामुळे काय होणार आपल्या उत्पादन क्षमता जी आहे जी 3 महिन्याचा आपला कालावधी लागणार आहे गांडूळ आपले वाढले की साधारण 3 महिन्याच्या ऐवजी 2 महिन्यात येतील जर रॉ मटेरियल तसं तुम्हाला उपलब्ध झालं मार्केटही आपल्याला तसं उपलब्ध झालं तर गांडूळांची संख्येमुळे आपण तो 1 महिन्यात लॉट घेऊ शकतो म्हणजे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा प्रकल्प जो आहे तो एक साईड बिझनेस म्हणून बघा किंवा एका प्रॉपर तरुणाला जो करू शकतो जो साधारण त्याची करण्याची ताकद आहे मानसिक क्षमता आहे असा जो तरुण असेल त्याच्यासाठी हे इन्कम म्हणून योग्य आहे आपल्या सबस्क्रायबर्सच्या माहितीसाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे की या गांडूळ खत प्रकल्पाला अंदाजे खर्च किती येतो आणि त्याच्यानंतर एक साधारण वार्षिक कालावधीमध्ये याचं उत्पन्न आपण किती प्रमाणात घेऊ शकतो खर्च म्हणाल तर आता मला हा सेटअप करायला साधारण 1,00,000 रुपये खर्च आला पण त्यापूर्वी एक मी साधारण एक छोटासा बेड करून बघितला बाबा आपल्याला हे योग्य वाटते की म्हणजे होतंय का आपण हे करू शकतो काय जेव्हा मला वाटलं ठीक आहे मी करू शकतो तेव्हा मी साधारण 1,00,000 रुपयाचा खर्च करून हा मी एक प्लांट उभा केला यामध्ये साधारण 18 बेड आहेत माझे साधारण 18 बेड म्हटले तर साधारण एका बेडमध्ये एक साधारण 1,000 किलो म्हणजे 1 टनापर्यंत एक टाकाऊ पदार्थ म्हणजे शेण मी फक्त शेण वापरलं बाकी काही त्यामध्ये साधारण माती टाकतात पालापाचोळा वगैरे टाकतात पण मला शेण उपलब्ध झाल्यामुळे मी शेण टाकलं आहे
कसं आहे आता हे 18 बेड आहेत, 1000 किलो प्रमाणे झाले एक आपले 18 टन झाला, 18 टन माल झाला, पण तो 18 टनच आपल्याला त्यातून उत्पादन निघेल असं नाही. ते आपण चाळून वगैरे जेव्हा वापरणार ते साधारण एक 10-12 टनाचा हिशोब धरावा. साधारण आता 1,00,000 रुपये खर्च झाला आहे, ठीक आहे. आणि आता जे हे खत आहे ते साधारण 10 रुपये किलो मिनिमम रेंजला आता आहे, 10 रुपये किलो या दराने बाजारात त्याची मागणी आहे. जर आपण 10 रुपये किलो या दराने धरलं तर साधारण 1,12 टनाचे झाले आपले 1,20,000 रुपये. 20,000 रुपये आपण अदर खर्चाला धरूया, 1,00,000 रुपये निव्वळ आपल्या हातात फायदा आहे. आणि कसं आहे पुढच्या वेळी हा 1,00,000 जो मी खर्च केला आहे तो पुढच्या वेळी मला खर्च येणार नाही, फक्त मला टाकाऊ पदार्थांनाच जो लागणार आहे तोच खर्च आहे. कारण माझ्याकडे ऑलरेडी बेड असणार, यांची क्षमता जी आहे ती साधारण 5-6 वर्ष टिकण्याची क्षमता आहे. आणि ऑलरेडी आपल्याकडे गांडूळ असणार ते वाढतच आहेत, फक्त काय टाकाऊ माल आपल्याला जो असेल तो टाकायचा आहे, म्हणजे तो खर्च सुद्धा आपला कमी होत जाणार. पण तो टाकाऊ माल हा आपण म्हणजे शेणखत वगैरे तुम्ही असे विकत घेता की तुमचे गुरं वगैरे आहेत? नाही, कारण आपल्याला आता मला सांगा हे शेणखत जरा जास्त लागलं, कारण 18 बेडला साधारण 18 टन शेणखत म्हणजे 20 टनापर्यंत शेणखत गेलं, एका जागेवर आपल्याला तेवढं बरोबर अशा लोकांशी संपर्क साधून ते शेणखत गोळा करा यामध्ये आपण पालापाचोळा देखील टाकू शकतो. पालापाला जेवढा डिकम्पोज होणार मटेरियल आहे ऊसाचं तूस म्हणा किंवा इतर जे ओला पाचोळा जो आहे जो डिकम्पोज होतो लवकर, म्हणजे आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्या अवेलेबल मटेरियल मधून आपण फुलं म्हणा भाजीपाला म्हणा जो काय टाकाऊ जेवढे पदार्थ आहे ते सगळे काही त्यामध्ये टाकू शकता तुम्ही, असं काही नाही. तुम्हाला काय काच वगैरे जे असे प्लास्टिक वगैरे हे पदार्थ टाकू बरोबर आहे, त्यामुळे गांडूळांना पण इजा पोचते. बरोबर. साधारण ह्या प्रोजेक्टसाठी आता मला 1,00,000 स्टार्टिंगला खर्च आला. साधारण 3 महिन्यात हे खत तयार होतं. मला जर मार्केटची मागणी तशी व्यवस्थित किंवा मिळाली किंवा मी लोकांपर्यंत पोचलो तर साधारण 1 वर्षाला साधारण 3 टर्म होतात. 3 टर्मचे आपण 1,20,000 प्रमाणे झाले साधारण 3,60,000 होतात. वरचे 60,000 रुपये आपण रॉ मटेरियल किंवा अदर एक्सपेन्सिव्हला घालूया. साधारण 3,00,000 रुपये निव्वळ नफा आहे आणि हा नफा सुद्धा आपला वाढत जाणार आहे. आपल्याला योग्य मार्केट मिळालं आणि गांडूळ आपले वाढणारच आहेत. आता गांडूळ आज माझ्याकडे कमी आहेत गांडूळ, म्हणजे स्टार्टिंगला मी कमी टाळ ठेवले आहेत, ते गांडूळ उद्या पुन्हा वाढणार आहेत. म्हणजे पुढच्या वेळी जो 3 महिने जो उत्पादनाचा कालावधी आहे तो 2 महिन्यावर आहे. आणि ऑपरेट ऑलरेडीच कसं झालं आहे की वर्षाचं तुमचं उत्पन्न आहे 3 बॅच न येता 4 बॅचपर्यंत जाऊ शकतो, 5 बॅचपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे अंदाजे आपल्याला 3 ते 3.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे ऍक्च्युली मुंबईला वगैरे जॉब करण्याची गरजच नाही. आणि सध्या तुम्ही म्हणजे हे गांडूळ खता व्यतिरिक्त हा तुमचा जोडधंदा आहे की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे जॉब वगैरे करताय? थोडक्यात आवड, म्हणजे मी एक सरकारी नोकरीला आहे, पोस्टामध्ये कामाला आहे. ओके. आवड म्हणजे मला संध्याकाळचा वेळ माझ्याकडे फ्री असतो, पण आपलं काहीतरी स्वतःच असावं. बरोबर. दिवसेंदिवस कसं शेतीकडे जास्त तरुणाईचा कल जातोय. तरुणांनी गावामध्ये म्हणजे येऊन स्वतःची शेती सांभाळावी, मुंबईला जाऊन 10-15 हजाराची नोकरीसाठी बरोबर करायचं, त्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. तुम्ही लक्षात घ्या की नोकरी सांभाळून हे जोडधंदा म्हणून करतात आणि शेतीमध्ये त्यांची आवड आहे, तर त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. आणि तुम्ही असं एक म्हणजे आता हे जे तुम्ही गांडूळ खत बनवलं तर त्याचा कुठे वापर वगैरे केला आहे का? की हो, आम्ही आता एक असंच एक म्हणजे इन्स्टंट तुम्हाला बघण्यासाठी आम्ही एक असं एक ह्याच शेडमध्ये एक अशी एक कारले लागवड केली आहे. म्हणजे जागा होती माझ्याकडे, त्यामुळे मी अशी कारले लागवडती आता वर असं नेट जुनाचं नेट असतं आपली जाळी ती लावली आहे. आता इन्स्टंट आम्ही त्यामध्ये ते गांडूळ त्यांची तुम्ही हे बघू शकता, नवीनच आहे, 1 महिनाच झालाय त्याची ही प्रोग्रेस आहे. ओके. तर 1 महिन्यामध्ये बघू शकता साधारण अंदाजे 1.5 मीटर पर्यंत याची वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही हे कसं माहिती आहे आउटसाइड बिझनेस थोडक्यात म्हणा, म्हणजे का आपल्याला जर खर्च काढायचा असेल किंवा स्वतःच्या आता भाजीपाला दिवसेंदिवस महाग होत चाललं. बरोबर. स्वतःच्या घरगुतीसाठी सुद्धा जर हे आता समजा हे वाढले उद्या कारली वगैरे, स्वतःच्या घरगुती घरामध्ये आपण वापरू शकतो, त्यामुळे तो एक भाजीपाल्याचा खर्च आपला कमी होऊ शकतो. ऍक्च्युअली काय झालं, सावली झाली. बरोबर. हो. आणि एक उत्पन्न आपलं उत्पन्न देखील एक चांगली आयडिया आहे, तुम्ही देखील नक्की करा. मला सांगा तुम्ही आता नोकरी वगैरे सर्व सांभाळून हा जोडधंदा करताय, तर आता आपण बहुतेक ठिकाणी बघतोय की सर्व आपल्या कोकणातील युवक वगैरे आहेत हे सर्व मुंबईला जॉबसाठी जातात, भले तिकडे 10 ते 15 हजार रुपये पगार असून देत, तर त्यांच्यासाठी एक तुम्हाला काही संदेश वगैरे असं देण्यात येईल का? कसं आहे आता सध्या लॉकडाऊन लागल्यामुळे सगळे मुंबईवाल्यांना कळलं आहे नेमकं शेती म्हणजे काय आहे आणि आपलं घर म्हणजे काय. कारण आता आपण आपल्याला बरीचशी आजूबाजूला उदाहरणं असतील, सगळे मुंबईवाले चाकरमानी लॉकडाऊनमध्ये गप्पपणे गावी येऊन त्यांनी नसलेली शेतीसुद्धा केली आहे, याची उदाहरणंसुद्धा आहेत. कसं आहे एक शेतीकडे आपण नुसतं एक आउटसाईड पर्याय म्हणून फक्त अन्न भागवण्याची गरज न पाहता त्याच्यासाठी बिझनेस म्हणून जो उपाय केला ना तर तो खरोखर एखाद्याचं पोट नक्की भरू शकतो. आता मला सांगा आपण एक मुंबईला जाणार 30-40 हजार रुपये पगार येणार, वर्षाचा 30-40 हजार पगाराप्रमाणे 4 लाख रुपये धरून चालणार,
4 लाखामध्ये ते मुंबईला जाऊन तो आपला खर्च भागवणार काय, प्लस आपल्यासाठी सेव्हिंग करणार काय, प्लस आपल्या भविष्यासाठी सेव्हिंग करणार काय, या गोष्टींचा जर विचार केला तर त्याच्या हातात काहीच उरत नाही. पण असं तुम्ही गावाला येऊन समजा, आता एक हिशोब घाला तुम्ही, ह्यामध्ये जास्त काही मेहनत नाही आहे. एक साधारण 3 महिने तुम्हाला फक्त एक हे बेड भरल्यापासून फक्त 3 महिने वेट करायचं आहे, गांडूळ खत तयार होतं आहे की नाही, किंवा प्रॉपर त्यांना फक्त एक आठवड्यातून पाणी मारायचं, जास्त काही खर्च नाही आहे. किंवा एखादा साधारण शेतकरी करू शकतो, छोट्या प्रमाणात जरी त्याने चालू केलं तरी सुद्धा त्याच्यातून हा उत्पन्न निघण्यासारखं आहे. मग असं जर असेल ना, तर एक तरुणांसाठी एक चांगलं शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्याकडे आपण नक्कीच पावता येऊ शकतो. किंवा यासारखे अजून असे अनेक शेतीविषयपूरक आहे, भाजी लागवड म्हणा, इतर जे काय जे आहेत ना, ते आपलं जर असेल, आपण शेतीमध्ये जर खरोखर त्याच्याकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं ना, तर एक आपण आपल्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो, आपण एक बिझनेस उभा करू शकतो. आता सध्या ना उन्हाचे दिवस आहेत, तर मग हे वरती गवत वगैरे मल्चिंगसाठी पसरलं आहे, तर ॲक्च्युली ह्या गांडूळ खताचा प्रकल्प करताना याची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी लागते? तशी काय काळजी घेण्याची गरज नाही म्हणा, पण आता उन्हाचे दिवस आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण वगैरे बघत राहावं लागतं. साधारण आठवड्याभरातून एकदा पाणी मारावं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसातच तेवढी वेळ जरा तापमान वाढलेलं असतं. हिवाळ्यात काय ते आठवड्याला तुम्ही 2 वगैरे मारू शकता. पावसाळ्यात काय गरज नसते, का ह्युमिडिटी जास्त असते. ऊन असल्यामुळे त्यावर मी गवत टाकते, कारण एक साधारण एक तापमान कमी राखण्याचं प्रमाण कमी करतं ते. ओके, ओलावा राहतो साधारण. ओके मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्सद्वारे कळवा. आणि तुम्हाला जर गांडूळ खत पाहिजे असेल सिंधुदुर्गात कुठेही, तर तुम्हाला इथून हा माल मिळू शकतो. किंवा जर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जर संपर्क केला तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी देखील यांच्याकडून करण्यात येत आहे. खास सिंधुदुर्गवासियांसाठी ही सुवर्ण संधी आहे. अंदाजे मेपर्यंत हे गांडूळ खत रेडी होईल, त्याच्यानंतर तुम्ही इथून सेल वगैरे करू शकता कॉन्टॅक्ट करून. आणि जर तुम्हाला देखील या गांडूळ खत प्रकल्पाविषयी माहिती पाहिजे असेल तर ती देखील तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता, विशाल सरांकडून. तर यासाठी तुम्ही नक्की संपर्क करा. आणि त्याचबरोबर अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.